महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. 12वीप्रमाणे 10वीच्या परीक्षेतही शेवटी अतिरिक्त 10 मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना मिळेल. दरम्यान पहिल्या दिवशी मराठीसह इतर प्रथम भाषा विषयाची लेखी परीक्षा पहिल्या सत्रात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची लगबग पाहायला मिळत होती. शाळांमध्ये निरोप समारंभ व इतर सोहळे पार पडल्यावर विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले होते. अनेक विद्यार्थ्यांकडून अभ्यास पूर्ण करताना विषयांची उजळणी केली जात होती. अखेर शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार लेखी परीक्षांना सुरुवात होत आहे. शुक्रवारपासून या लेखी परीक्षा पार पडणार आहेत. प्रमुख विषयांच्या परीक्षा सकाळ सत्रात घेतल्या जातील. काही विषयांचे पेपर हे दुपारच्या सत्रात पार पडणार आहेत. सकाळ सत्रातील परीक्षेची वेळ 11 असून त्यांच्या अर्धा तास आधी सकाळी 10:30 विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना प्रवेश पत्रावर दिलेल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बेठे पथक नियुक्त करण्यात आले असून तालुकास्तरीय कार्यालय पथक गठीत करण्यात आले आहे. तसेच तालुका परीक्षा नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून दरम्यान गटशिक्षण अधिकारी विलास केवट यांनी देखील विविध परीक्षा केंद्र भेट देऊन पाहणी केली. 10वीच्या आजपासून परीक्षा. पहिलाच पेपर मराठीचा असून तालुक्यात इयत्ता 10वीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. 12वीप्रमाणेच 10वीच्या परीक्षेतही शेवटी अतिरिक्त 10 मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना मिळेल. दरम्यान पहिल्या दिवशी मराठीसह इतर प्रथम भाषा मराठी विषयाच्या लेखी परीक्षा पहिल्या सत्रात होणार आहे. शुक्रवारपासून या लेखी परीक्षा पार पडणार असून प्रमुख विषयाच्या परीक्षा सकाळ सत्रात घेतल्या जातील. काही विषयांचे पेपर देखील दुपारच्या सत्रात पार पडणार आहेत. सकाळ सत्रातील परीक्षेचा वेळ 11 असून त्यात अर्धा तास आधी सकाळी 10:30 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना प्रवेश पत्रावर दिल्या जातील. प्रत्येक केंद्रावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बैठे पथक देखील तैनात करण्यात आले आहे. तालुकास्तरीय कार्यालय पथक गठीत करण्यात आले असून तसेच तालुका परीक्षा नियंत्रण कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे. दरम्यान गट शिक्षणाधिकारी विलास केवट यांनी देखील विविध परीक्षा केंद्रास भेट देऊन पाहणी केली आहे.